सर्वांना नमस्कार. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था या पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक येत्या मंगळवारी म्हणजेच 11 एप्रिल 2023 रोजी होत आहे. म्हणजे गेले 8 वर्ष 2015 साली झालेली निवडणूक 2020 होणं आवश्यक होतं, पण मधल्या काळामध्ये कोरोनाच्या साथीमुळं ही निवडणूक 3 वर्ष लांबली आणि आता 8 वर्षानंतर आपण या निवडणुकीला सामोरं जात आहोत. या पंचवार्षिक निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही आपला महासंघ पॅनल आणि आपल्या महासंघ पॅनलचे सर्व उमेदवार आपल्या महासंघ पॅनलची या निवडणुकीच्या संदर्भात असणारी भूमिका स्पष्ट करण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केले, यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात. मी आपणा सर्वांचं या ठिकाणी प्रथमतः स्वागत करतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था ही एक अग्रगण्य पतसंस्था आहे. 1972 साली स्थापन झालेल्या संस्थेचं वय आज 51 वर्ष आहे. गतकाळात चांगली दूरदृष्टी ठेवून त्या काळातील चांगल्या कामगार नेत्यांनी ही पतसंस्था स्थापन केली आणि त्यांनी स्थापन केलेल्या पतसंस्थेचा आता आपल्याला वटवृक्ष झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. हा वटवृक्ष झालेला असताना अनेक लोकांनी या ठिकाणी पतसंस्थेचं नेतृत्व केलं, अनेक कामगार प्रतिनिधींनी त्या ठिकाणी स्वतःचं योगदान देऊन पतसंस्थेचा त्यांच्या परीने नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न केला. या सर्वांच्याच प्रति मी या ठिकाणी प्रथमतः ऋण व्यक्त करतो, कारण का तर त्यांनीच लावलेला हा झाड हा त्याचा वटवृक्ष आमच्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना त्याच्या वटवृक्षाच्या सावलीखाली आम्हाला अनेक प्रकारचे फायदे या ठिकाणी मिळताना दिसत आहे. वास्तविक पाहता पतसंस्था जे संचालक त्या ठिकाणी निवडून जातात त्या संचालकांनी त्या पतसंस्थेमध्ये विश्वस्ताची भूमिका त्या ठिकाणी घ्यायची असते आणि त्यानुसार आपल्या संस्थेचा कारभार चालवायचा असतो. पण दुर्दैवानं गेले 8-10 वर्षापासून जर आपण पाहिलं तर पतसंस्थेमध्ये कुठंतरी एकाधिकारशाही दिसून येते, कुठंतरी आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो, कुठेतरी सभासदांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही, किंबहुना अडवणुकीचं धोरण जास्त असतं. संस्थेच्या सहकारी पतसंस्था म्हटली की संस्थेच्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांना सर्व सभासदांना सहकार्य केले पाहिजे, पण सहकार्य न करता एक प्रकारे आपल्या सभासदांची कुठेतरी अडवणूक केली जाते असं प्रकार गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी दिसून येत आहे. मी 2010 पतसंस्थेचा संचालक आहे. 2015 जोपर्यंत काम चांगलं चालू होतं तोपर्यंत त्यांच्याबरोबर होतो, पण 2015 ज्यावेळेस संस्थेमध्ये काही चुकीचे प्रकार घडत होते आणि त्या चुकीच्या प्रकारांना मी विरोध करत होतो, तेव्हापासून त्यांनी मला विरोधक म्हणून या ठिकाणी टार्गेट करायचा प्रयत्न केला. अनेकदा पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मी संचालक म्हणून त्या ठिकाणी कार्यरत असताना मला पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलू पण दिलं नाही. त्यांच्याकडे बहुमत असल्यामुळं त्यांनी माझा सातत्याने आवाज दाबण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला, किंबहुना मी बोलत असताना माझ्या वायरी काढून टाकल्या. अशा प्रकारची एक झुंडसाई आता पतसंस्थेमध्ये दिसून येत आहे. पतसंस्थेचं निवडणूक म्हणजे काय? आम जनतेची निवडणूक नाही, आणि जनतेची निवडणूक असताना ज्या सभासदांच्या कल्याणासाठी आपल्याला काहीतरी चांगलं काम करायचं, त्या सभासदांसाठी आपण आगामी काळात काय करू शकणार याबाबतची माहिती पतसंस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून व्हायला पाहिजे, खरं तर व्हायला पाहिजे, परंतु या ठिकाणी आपल्याला तसं दिसत नाही. आमचे काही विरोधक फक्त कर्मचाऱ्यांची दिशाभूल करायचे, सभासदांची दिशाभूल करायची आणि दिशाभूल करून आपलं स्वतःचं इप्सित साध्य करायचे, अशा प्रकारचं वर्तन सध्या महानगरपालिकेमध्ये दिसून येते. ज्या पतसंस्थेच्या माध्यमातून आपण आपली भूमिका मांडायला पाहिजे ती भूमिका बाजूला राहते, आणि दुसरीकडं हे निवडणूक म्हणजे कुठंतरी राजकीय रंग दिल्यासारखी निवडणूक, राजकीय निवडणुकीच्या रंगामध्ये एकमेकाचे चुकीचे आरोप करणं, एकमेकाला अरेतुरीची भाषा करणं, एकमेकाला दादागिरीची भाषा करणं, एखाद्या कर्मचाऱ्याने ऐकलं तर त्याच्या अंगावर धावून जाणं, शिवीगाळ करणं, असे प्रकार या पतसंस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी समोर दिसून येत आहे. निश्चितच ही एक लांछनास्पद घटना आहे. आपण ज्या संस्थेचं नेतृत्व करतो त्या संस्थेचं नेतृत्व करत असताना वर्ग 4 ते वर्ग 1 अशा प्रकारचे सर्वच कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी अनेक सुशिक्षित मंडळी अभियंते मंडळी या ठिकाणी काम करतात, पण दुर्दैवानं आता त्या पतसंस्थेमध्ये असणारे संचालक आणि त्या संचालकांनी एकाच माणसाला दिलेला अधिकार त्या अधिकाराचा गैरवापर करून तो तज्ज्ञ संचालक या ठिकाणी पतसंस्था चालवतो. पतसंस्था चालवत असताना मी आपल्यासमोर काही पेपर दिलेत. गतकाळात झालेले पतसंस्थेचे गैरप्रकार, चुकीच्या प्रकारची नोकर भरती, संस्थेचं झालेलं नुकसान झालं असताना त्याला केलेलं, ज्यांनी नुकसान केलं त्याला दिलेली माफी, स्वतःच्या जाहिरातीसाठी पतसंस्थेचा पैसा वापरणं,
एखादं ऑडिटरचं बिल त्याची सही नसताना त्याला देणं, असे अनेक प्रकार गतकाळामध्ये झाले. बरे, गतकाळात झालेले प्रकार आपण निवडणुकीच्या माध्यमाशिवाय इतर ठिकाणी आपण जाहीररित्या मांडू शकत नाही. अनेकदा त्याला आम्ही लिखित स्वरूपात विरोध केला, पण त्या ठिकाणी आम्हाला बहुमताच्या अभावात त्या ठिकाणी यश मिळालं नाही. पण येणारी निवडणूक निश्चितच या सगळ्याचा जाब विचारणारी असेल, आणि या निवडणुकीमध्ये आम्ही या सर्वाचा जाब विचारून आपणासमोर या ठिकाणी आलो. निश्चित आपला महासंघ म्हणून आम्ही अनेक चांगल्या योजना कर्मचाऱ्यांच्या पुढे या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून आपणासमोर सादर केल्या आहेत. हे करत असताना आम्हाला महानगरपालिकेचे आता सर्वच कर्मचारी, अधिकारी, बंधू भगिनी या ठिकाणी आम्हाला भरघोस प्रतिसादकार देताना या ठिकाणी दिसत आहे. वास्तविक पतसंस्थेची निवडणूक असताना पतसंस्थेच्या कारभारावर किंबहुना ज्यांच्या ताब्यात गेले 18 सत्ता केंद्रे, अशा लोकांना तर आता मतदान मागायचा अधिकारच नाही. 18 प्रदीर्घ कालावधी तुम्हाला मिळाला असल्यानंतर तुम्ही त्या कालावधीमध्ये पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या हिताच्या काही गोष्टी करू शकला नाहीत. किंबहुना त्याच्यामध्ये अनेक प्रकारे कर्जाचा व्याजदर असेल, त्याच्यामध्ये तातडीचं कर्ज म्हणजे आम्हाला तातडीचं कर्ज मिळतं, ते तातडीचं कर्ज त्याची काळवेळ निश्चित केली पाहिजे, आणि त्याच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना रिलीफ दिला पाहिजे, कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, सर्वच कर्मचाऱ्यांना समानतेची पण वागणूक दिली पाहिजे. त्याचबरोबर पतसंस्थेमध्ये कर्मचारी आल्यानंतर त्याला कुठेतरी आपली संस्था वाटली पाहिजे, पण तसं आता दिसत नाही. महानगरपालिकेत जवळपास आता 7000 कर्मचारी असतानासुद्धा आज संस्थेचे फक्त 3300 कर्मचारी सभासद, निम्म्यापेक्षा जास्त कर्मचारी आता या ठिकाणी आपल्याला सभासद नसताना दिसून येतील. म्हणजे एकतर संस्थेच्या कारभारावरील मंडळी नाराज असतील, किंबहुना त्या संचालक मंडळावर त्या ठिकाणी नाराज असतील. अशा प्रकारचं वर्तन या ठिकाणी या संचालक मंडळाच्या माध्यमातून दिसून येतं, आणि या सगळ्या त्रासाला वैतगून कर्मचाऱ्यांमध्ये एक अशी आपण काय म्हणू त्याला की उद्विग्नता त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि कर्मचाऱ्यांचा जर तुम्ही कानुसं घेतला तर त्या ठिकाणी आपल्याला अशाच प्रकारचं वर्तन आत्ताच्या संचालक मंडळाच्या माध्यमातून दिसायला मिळेल. या सर्व गोष्टींचा आणि कर्मचाऱ्यांना कुठेतरी चांगल्या प्रकारचं सौजन्यपूर्वक वागणूक देऊन आगामी काळात पतसंस्थेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या ज्या दैनंदिन जीवनाच्या गरजा असतील किंवा कर्मचाऱ्यांसाठी काही अनेक मोठमोठ्या गोष्टींसाठी, की ज्याप्रमाणे आम्ही गृहप्रकल्प त्या ठिकाणी राबवणार आहे, ग्राहक बाजार त्या ठिकाणी राबवणार आहे, पतसंस्थेच्या उलाढालीसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी सामावून घेणार आहे, अशी अनेक योजना आम्ही त्या ठिकाणी पतसंस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी राबवणार आहोत. निश्चित आपण सर्वांनी आम्ही जे पतसंस्थेच्या माध्यमातून आपणासमोर आलो याच्याबाबत तुम्ही आम्हाला कुठलाही प्रश्न विचारू शकता, आणि त्या विचाराच्या माध्यमातून प्रत्येक प्रश्नाचं एक समर्पक उत्तर या माध्यमातून आम्ही आपल्याला नक्की देऊ असा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. या संचालकांचे नातेवाईकांचे होते, त्यामुळं ही नोकर भरती झाली, ही मुळात बेकायदेशीर झाली असं आम्हाला मनाचं वाटतं. कारण का याच्याबाबत कुठल्याही राज्यस्तरीय जिल्हास्तरीय पेपरला याच्याबाबतची जाहिरात दिली नव्हती. आता विरोधक काही सांगतील, पण त्याच्यामध्ये तुम्ही जर 3 तर हे पाहिलं, लिपिक पाहिजे, त्याच्यामधला जावक नंबर बघा, तारीख बघा, त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागचं पेज आहे ते पण लिपिक पाहिजे, अशा प्रकारची भरतीचा कागद आहे. त्याच्यामधला जावक नंबर पहा आणि तारीख पहा. एकाच तारखेला 2 जाहिराती दिल्या आहेत, आणि ते जाहिरात देत असताना एका जाहिरातीचा संस्थेचा अनुक्रमांक 1 आहे, आणि दुसऱ्या दिलेल्या एका दिवशी दिलेल्या दुसऱ्या जाहिरातीचा अनुक्रमांक 206 आहे. मग याचा अर्थ काय झाले, एका दिवसामध्ये संस्थेमध्ये 205 पत्र जातात का? महानगरपालिकेच्या पूर्ण विभागात सुद्धा एका दिवशी 205 पत्र जात नसतील. अशा प्रकारची ही भरतीची प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली गेली, आणि भरती प्रक्रिया राबवत असताना जे 3 उमेदवार आले, जे तिन्ही संचालकांचे नातेवाईक होते, त्या ठिकाणी त्यांना नेमणूक दिली गेली. नेमणूक देत असताना राज्य सरकारने सरळसेवेमध्ये जे कर्मचारी भरती करायचे असतात त्या कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादा निश्चित केली. सर्वसाधारण जागेसाठी जर कर्मचारी भरती करायचे असेल सरळ सेवेने, तर त्याची किमान मर्यादा 18 आणि जास्तीत जास्त मर्यादा 33. आरक्षित गटातला उमेदवार असेल तर त्याची वयोमर्यादा 5 शिथिल केली जाते. अशा प्रकारचे शासकीय नियम असतानासुद्धा या ठिकाणी एक उमेदवार ज्याचं वय निवडणुकीच्या दिवशी 36 वय येतं, म्हणजे शासनाच्या नियमानुसार भरतीच्या जे निकष आहे त्या निकषापेक्षा किंबहुना बेकायदेशीरपणे 36 माणसाला त्या ठिकाणी नियुक्ती दिली गेली. काय सांगाल? सर्वात प्रथमचा मुद्दा म्हणजे संस्थेचा असणारा ज्यादाचा व्याजदर.
तो 11% 9% करणार आणि सभासदाची ज्यादा 2% व्याजाची जी रक्कम त्या ठिकाणी जात होती ती प्रथमतः या ठिकाणी कमी केली जाणार आहे. याच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचा 1,00,000 रुपयांचा फायदा होणार आहे. जे फायदा आम्ही आत्ता करू इच्छितो तो आत्तापर्यंत जे असणारे कोणालाही जमलेलं नाही आणि हे आमचं आपल्याला आम्ही या वचननाम्याच्या माध्यमातून सर्व सभासदांना केलेलं आव्हान आहे. त्याचबरोबर पतसंस्थेच्या माध्यमातून आमचं इमर्जन्सी लोन तातडीचं कर्ज दिलं जातं. जे तातडीचं कर्ज द्यायला आत्ता किमान 4 ते 5 दिवस लागतात. तातडीची गरज असते म्हणून माणूस त्या ठिकाणी पैसे घ्यायला जातो पण संस्थेमध्ये उलट होतं. तातडीचं कर्ज घ्यायला माणसात 3-4 दिवसानंतर पैसे मिळतात त्यामुळे त्याची कुठंतरी पिळवणूक होती असं आम्हाला या ठिकाणी वाटतं. ज्याला तातडीची गरज आहे त्याला पैसे जर नाही मिळाले तो अन्य मार्गाने पैसे उपलब्ध करतो. अन्य मार्गाने उपलब्ध करत असताना तुमच्यासारखे चांगले मित्र असतील तर कदाचित त्याला तसेच मदत करतील. जर तुम आपल्यासारख्या चांगल्या मित्रांनी नाकारली मदत त्याला कुठेतरी सावकाराचा आधार घ्यावा लागतो. सावकाराकडनं व्याजाने पैसे घ्यावे लागतात. व्याजाने घेतलेले पैसे 3-4 दिवसानंतर तो परत करतो पण मधल्या 4 दिवसासाठी घेतलेल्या त्या पैशासाठी त्याला 1 महिन्याचं व्याज त्या ठिकाणी द्यावं लागतं. म्हणजे 50,000 रुपये जर त्यांनी त्या ठिकाणी घेतले असतील एखाद्या सावकाराकडनं त्याला 5,000 रुपये त्याच्यावर व्याज द्यावं लागतं. परत दुसरीकडं 50,000 रुपये घेतलेल्या कर्जावर पण संस्थेच्या माध्यमातून आम्ही सर्व सभासदांसमोर जात असताना हे आमचं वचन आमचं पारदर्शक शासनासमोर त्याच्यामध्ये संस्थेच्या कर्जाचा व्याजदर कमी करणं, संस्थेच्या सभासदांना तातडीने कर्ज उपलब्ध करून देणं, संस्थेच्या सभासदांना सन्मानाची समानतेची वागणूक करून देणं, संस्थेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांसाठी गृहप्रकल्प उभे करणार आणि ज्या लोकांना निराधार आहेत ज्या लोकांची स्वतःची गरज आहेत त्यांना या माध्यमातून घर उपलब्ध करून द्या. संस्थेच्या माध्यमातून आम्ही आगामी काळात सभासदांच्या पाल्यासाठी अल्पदरात शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देणार. त्याचप्रमाणे संस्थेच्या सभासदांसाठी आगामी काळात ग्राहक बाजार त्या ठिकाणी तयार करणार. संस्थेच्या वतीने आता देण्यात येणार मृत्यू सहायता निधी जो 10,000 रुपये दिला जातो आगामी काळात आम्ही तो 25,000 रुपये देणार. अशा अनेक चांगल्या संकल्पना घेऊन आपला महासंघ पॅनल म्हणून आम्ही त्या ठिकाणी सभासदांसाठी या ठिकाणी आलेलो आहोत. यामध्ये माझे जे 19 सहकारी आहेत 19 सहकाऱ्यांचं आमचं 1 पॅनल 1 चिन्ह आहे. आम्ही तर आम्ही स्वतःला उमेदवार मानत नाही आम्ही फक्त आम्ही एकच उमेदवार आहे आणि ते उमेदवार म्हणजे आमची कप बशी आहे असंच या ठिकाणी सांगून हा आमचा सगळा प्रचाराचा नियोजनाचा जो सगळा आत्ताच आम्ही फिरत आहे या त्या ठिकाणी आम्ही याच पद्धतीने प्रचार करतो. आगामी या इलेक्शनच्या माध्यमातून मी सर्व सभासदांना आवाहन करतो की संस्थेमध्ये गतकाळात चाललेला भ्रष्टाचार, गतकाळात चुकीच्या पद्धतीने झालेली नोकरभरती, सभासदांची कर्ज देताना इमर्जन्सी कर्ज देताना होणारी अडवणूक याच्यातनं सर्वांना आम्ही मुक्त करू आणि चांगल्या विचाराचं पॅनल त्या ठिकाणी आणून सर्व सभासदांना सामान्य न्याय देण्या त्या ठिकाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करू.